काय ग, भाभी आता रागवली आहे? नाही, डोकं दुखतंय खूप. बाम हवा आहे मला ऍक्च्युली. इकडे मी सोडून देऊ? नाही, नको 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 नको. दे इकडे, बाबी आत्ते आहे ना माझी, ती मला लावून देईल. बा थांब बघ, बाबी आत्ता फार डिस्टर्ब आहे, तिला त्रास देऊ नकोस. दे ये बस. दोघांचंही प्रेम आहे एकमेकांवर, तरी कबूल का करत नाहीयेत? त्यालाही ती आवडते, तिलाही तो आवडतो, तरी कबूल का करत नाहीये दोघ? भास्कर काका त्या दिवशी चुकला असेलही, म्हणजे चुकलाच तो. पण मग आता भास्कर काका स्वतःहून बाबी आत्याला सॉरी म्हणायला पुढे येतोय ना. आता बाबी आत्या मागे का जाते? हे बघ अपूर्वा, आता सध्या बाबी आत्या फार डिस्टर्ब आहे आणि मला असं वाटतं तिला अजून त्रास द्यायला नको, त्यामुळे तू ना ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा दूरच राहा. अशी कशी दूर राहू मी? खडूस आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. काय करणार होत आपण खडूस? तू पाम लावण्यावर कॉन्सन्ट्रेट कर, विचार मी करते. ठीक आहे, हरकत नाही, कर विचार. पण एक गोष्ट लक्षात घ्या पूर्वा, भाभी आत्या किंवा भास्कर काका या दोघांपैकी कोणालाही हर्ट करून चालणार नाही. त्यांची मनं जपावी लागतील, त्यांना वाईट वाटेल असं काय बोलू नको. तशा म्हणजे तू कबूल करतोयस की तू अप्पूच्या प्रेमात पडलास? डॉक्टर भास्कर, आयुष्यभर सौ विद्या भास्कर अशी वाट बघत आहे. कोण असेल तिथे? भूत असेल का ते? ती तर गंमत होती. खडूसने मी अभ्यास करावा म्हणून सगळं नाटक केलं होतं, पण खरंच तिथे भूत असेल तर? वेडीच आहे मी, भूताची कधी सावली असते का? मग कोण असेल? चोर तर आला नसेल? बाकीचे सगळे घरातच आहेत, खडूस ऑफिसला गेलाय. नक्कीच कोणीतरी लपलंय तिथे. येस, माझा डाऊट खराय, चोर घरात शिरायचा प्रयत्न करत आहे. त्याची हिंमत कशी झाली कानेटकरांच्या घरात शिरण्याची? थांब, बघतेच तुला कसा आत शिरतोस ते. Thank you.
मी चोर वाटलो का? भास्कर काका, तू असा चोरासारखा असं वागून वागून घरात बघत होतास, मला काय वाटणार आहे दुसरं? तू काय करत होतास? तुझ्या डोक्यात काठी मारली असते मी आता. अगं, माझ्याकडे दुसरा ऑप्शन पण नाहीये. तू बघतेस ना, विद्या माझ्याशी बोलायला तयार नाहीये, माझं तोंडही बघायला तयार नाही, म्हटल्यानंतर काय करणार? मग मला ही पूर्वीची आयडिया आठवली. कुठली आयडिया? अरे तुला माहितीये, सांगतो. हा, मी आधी ना विद्याच्या खोलीच्या खिडकीबाहेर उभा आहे हे तिला कळावं म्हणून आतमध्ये दगड फेकून मारायचं. हा, आता पण मी इथे आलो हे तिला कळावं म्हणून तसंच मला काहीस करावं असं वाटत होत. काय सगळं म्हणजे औ थ्रिलिंग. प्रेमाते असं काहीतरी पण करतात लोक. बापरे, तू म्हणजे मला एक गोष्ट कळते, तू बाबीत्याला घेऊन तुझ्या कॉलेजमध्ये जायचंच मग. मग ती असं व्हाईट कलरचा एप्रॉन घालून तुझ्या क्लासमध्ये बसायची? तिने सांगितलं तुला? बघ, म्हणजे आमचे तेव्हा ते सगळे क्षण आणि क्षण तिला चांगले आठवत आहेत. एवढं सगळं असताना काय असं वागतंय, का माझ्या राग धरून समजूनच घेत नाहीये? मला त्याला एकदा भेटायचंय, एकदाच. नाही नाही, बाबी अत्यंत तुला भेटणार नाही भास्कर काका. नाही यार अप्पू, तू तरी असं बोलू नकोस. हे बघ, बाकीचे कोणी मला मदत करतील नाही करतील मला माहित नाहीये, पण अप्पू मला नक्कीच मदत करू शकते. भास्कर काका, कसं आहे, बाबी अत्याचा राग बघितलाय रे मी. मला परत अशी कुठलीच गोष्ट करायची नाहीये ज्याने बाबी अत्याला राग येईल. आय नो, बट यू नो, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. रिअली? हे बघ, आपलं प्रेम मिळवण्याकरता जर थोडस खोटं बोलणं असेल किंवा वेडेपणा करणं असेल, या सगळ्या गोष्टी माफ असतात. नाही पण ती तुझी व्हिडिओ क्लिप, व्हिडिओ मेसेज जो आम्ही प्ले केला इथे, त्यामुळे बाबी आता खूप हर्ट झाली होती, खूप चिडली ती माझ्यावर नंतर. आय कॅन अंडरस्टँड दॅट, बट यू नो व्हॉट. अगं, आता मला सांग, आपल्याला एखादं आव्हान जर का पेलायचं असेल, हा, तर रिस्क तर घ्यावीच लागणार ना, आणि रिस्क घेतली की थोडासा त्रास तर होणारच ना. हे बघ, मला फक्त एवढंच कळतंय भास्कर काका, मला बाबी अत्याला परत हर्ट करायचं नाही किंवा ती हर्ट झालेली नाही बघायचं. अगं सिंपल आहे अप्पू, चालता चालता माणूस पडतो, पण पडण्याच्या भीतीपोटी त्याने चालणंच बंद करायचं, त्याला काही अर्थ आहे का? प्रेम म्हटल्यानंतर तर ते त्रास होणं, दुःख होणं हे होणारच ना. पण एखाद्या माणसाला प्रेमात पडून दुःखच मिळणार असेल हे जर त्याला माहित असेल, तर ती व्यक्ती प्रेमात का पडेल भास्कर काका? आई जेव्हा आपल्या बाळाला जन्म देत असते तेव्हा तिला प्रचंड वेदना होत असतात, हो की नाही? पण जेव्हा तिच्या बाळाचा तो हसरा चेहरा ती पाहते तेव्हा तिला जो आनंद होतो ना, तो त्या झालेल्या वेदनेपेक्षा काही मोठा असतो. आता बघा, प्रेम आलं, थोडस दुःखही आलं, पण आता दुःख नको म्हणून प्रेमच नाकारायचं, याला काही अर्थ आहे का? आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.